आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कृषी राज्यमंत्री नामदार खोत यांच्यावरील हल्ल्याचे शिरोळात पडसाद. शिरोळ शहर रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आला तीव्र निषेध. राज्याचे कृषी राज्यमंत्री नामदार सदाभाऊ खोत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद शिरोळ तालुक्यातही उमटले आहेत. शिरोळ शहर रयत क्रांती संघटनेच्या वतीने या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी संशयित आरोपींना तातडीने अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी शहाजी गावडे, अनिल देशमुख, महावीर वळीवडे, रोहित अमन्ना, अमित काळे, योगराज कोळी, विजय उपाधे, प्रशांत नाईक आदींसह रयत क्रांती शिरोळ शहरचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज मंत्री महोदय सदाभाऊ खोत माडा मतदारसंघामध्ये धावता दौरा होता. त्या दौऱ्यादरम्यान स्वामणीच्या कार्यकर्त्यांनी टाक्यावर दगडफेक करून डिस्टर्ब म्हणजे त्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या प्रकाराला विरोध करण्यापेक्षा आम्ही त्यांना एक इशारा देत आहे की जर तुम्ही जर असं शेतकरी नेत्यांच्यावर जर दगडफेक करून किंवा काळे झेंडे दाखवून त्या लोकांना जर त्रास द्यायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही त्या पद्धतीने रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज आहोत. शेतकऱ्यांच्या काम करण्यासाठी जे सदाभाऊ खोत यांनी आतापर्यंत त्याग केलेला आहे त्या त्यागाच्या माध्यमातूनच त्यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कोणत्या माध्यमातून फायदा करून देता येईल किंवा त्यांची मान ताटवाणीने कसे बनवता येईल हा सरकारमध्ये राहून निर्णय घेत आहे. आणि त्या निर्णय घेतेवेळी ज्या संघटनांना ते नको आहे त्या संघटना रस्त्यावर उतरून त्यांच्यावर कोणतेही आरोप करून दगडफेक करणे, तापा अडवणे, काळे झेंडे दाखवणे असे प्रकार करत आहेत. त्यांना जर करायचं असेल तर समोरासमोर कधीही या, आम्ही तुम्हाला उत्तर द्यायला तयार आहोत. शेतकऱ्यांसाठीच आम्ही आत्तापर्यंतची चळवळ उभा करून वेळ घालवलेला आहे आणि आत्ताही आम्ही शेतकऱ्यांसाठीच काम करत आहोत. शेतकऱ्यांसाठी काम करताना आम्हाला रस्त्यावर कोणीही असं व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला जुमानणार नाही. जर तुम्ही जर आमच्या वाटेने जर येत असाल तर त्याच पद्धतीने आम्ही सज्ज आहोत एवढेच आम्ही आता या विषयातून सांगू इच्छितो. मानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.